भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने तुळजापूर बायपास रस्ता ते मोरडा दरम्यान 1000 वृक्षाचं वाटप करण्यात आलंय. तुळजापूर बायपास रोड ते मोरडा धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने 1000 वृक्षाचं रोपण करण्यात आलंय. महंत मावजीनाथ बाबा महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिनभैया रोजकरी, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, नगरसेवक विजय खंदले, प्राध्यापक रत्नाकर खाडेकर, ॲडव्होकेट महेश गुंड, प्रगतशील शेतकरी खंडूनाना नावडे, भक्त माऊली महाराज, विकास निचळ, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कोरे यांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून वृक्षारोपण केलंय. तसेच वाडी बामणे येथील तुळजाई विद्यालयास हर घर तिरंगा उत्सव देशाचा यानिमित्त 75 विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचं वाटप करण्यात आलंय आणि देशाविषयी अभिमान जागृत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलंय. तुळजाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती तेवढे वृक्ष लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करून 700 रोपांचं वाटप करण्यात आलंय. तसेच वृक्ष लागवड संगोपन करण्यासाठी शपथ देण्यात आली आहे. यावेळी तुळजाई विद्यालय वाडी बामणी यांच्या वतीने अरुण पवार यांचा वृक्षमित्र म्हणून सत्कार करण्यात आलाय. यावेळी लोकसेवा फाउंडेशन तुळजापूरचे पंकज शहाणे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग पाटील, जीवन अमृतराव जगदीश पाटील, जाधव सर भंडारे साहेब, बापू नणवरे, रमेश कामटे, विजय पवार, विशाल पवार, नरवडे सर, महादेव गिराम, अण्णाराव, युवराज पांथरे, कल्याण नरवडे, संजय पारवे, काकासाहेब थिटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक बालाजी पवार यांनी आभार मानलाय. तिकडे जाऊन विकास करून आपल्या भागाला न विसरता आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी परिपूर्ण प्रयत्न करत आहेत. ते जरी तिकडे असले तरी औरंगूर इकडे आपल्या ह्या भागाचा विकास कसा होईल यासाठी ते हमेशा तत्पर असतात. व आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यानिमित्त 2075 झाडं वृक्ष लागवड त्यांचा मनातला एक संकल्प होता आणि तो आज संपन्न होत आहे. तसंच ह्या पृथ्वीतलासाठी खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्या पद्धतीनं आज वृक्षारोपण होत आहे ती सर्वांना विनंती आहे की असेच वृक्षारोपण करा आणि संगोपन करा जेणेकरून ही वस्तुधरा आहे ती अबाधित राहील, आपल्या येणाऱ्या पिढीलाही काहीतरी भेटेल आणि आपली पिढी ही मोकळा श्वास घेऊ शकेल. मी पवारसाहेबाचा धन्यवाद करतो की यांनी वृक्षारोपण जो विषय हातात घेतलेला आहे त्यांची खूप उपक्रम आहेत. तसे वन्य प्राण्यांना सदे पाणी पुरवठा करणे, त्यांना मुबलक असा आहार मिळावे यासाठी करतात. तर असेच त्यांना आई भवानी अंबाबाई, काशी विश्वनाथ, बाबा आनंदेश्वर त्यांच्या पाठीशी राहो. या गावातून मोरडा गावातून जाऊन शून्यातून ह्या ठिकाणी विश्व निर्माण केलं. त्यांचे बंधू ह्या ठिकाणी श्री बालाजी पवार साहेब दोन बांधवांनी ह्या ठिकाणी मित्रांनो तुळजापूरसारख्या ग्रामीण भागातून जाऊन ह्या ठिकाणी पुण्यामध्ये संघर्षातून ह्या ठिकाणी एक व्यवसाय तर केलाच, पण त्यासोबत व्यवसाय करत असताना जी आपली पाळेमुळे आहेत जनसामान्यांशी तिथे तुकतील नाही, जनसामान्यांची जी नाळ आहे ती तुकतील नाही. त्यासोबतच विकास माध्यमातून त्यांनी पर्यावरणाचं एवढं मोठं काम केलेलं आहे की पुण्यासारख्या ठिकाणी भंडारा डोंगरावर वृक्ष लागवड केलेली आहे. नुसतं ह्या ठिकाणी फोटोपुरतं काम केलं नाही, नुसतं झाडं लावली आणि जसं आपण बघतो तर ती झाडं जोपासलेली आहेत. हे अरुणभाऊ पवार आणि बालाजी पवार भवनचं ह्या ठिकाणी मित्रांनो हे कार्य आहे. त्यासोबतच करोनाच्या काळात त्यांनी ह्या ठिकाणी जी गोरगरीब लोक असतील, कामगार लोक असतील, त्या लोकांना ह्या ठिकाणी धनधान्य पुरवठा केलेला आहे, औषधोपचार केलेले आहेत, औषधं पुरवलेली आहेत. असं फार मोठं ह्या ठिकाणी दैदिप्यमान काम ह्या ठिकाणी अरुणभाऊ पवार साहेबांचं आहे आणि आज 10 ऑगस्ट आहे आणि त्या अनुषंगानं एक ह्या ठिकाणी ह्यांना वृक्षमित्र पुरस्कार सुद्धा केंद्र सरकारतर्फे मिळालेला आहे. किरण चौधरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर.